त्यांनी जे काही काम त्यांच्या आयुष्यामध्ये केलं समाजाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं अशा त्यांच्या कार्याची आठवण होणं आणि त्यानिमित्तानं नवीन पिढीला पुढच्या पिढीला या मार्गांवरती या संस्कारांवरती चालवण्याची शिकवण. एव्हरीवन प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राइब द सम्यक क्रांती चॅनल. थँक्यू. राजमाता अहिल्या देवळ होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी आपण स्वारगेट येथील राजमाता अहिल्या देवळ यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहोत. या ठिकाणी पुण्याचे महापौर श्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी अभिवादनासाठी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांच्याकडून या जयंतीनिमित्त त्यांच्या शुभेच्छा आणि अभिवादन त्यांच्याबद्दल ऐकून घेऊ. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं समस्त पुणेकरांच्या वतीनं त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आणि खरं तर अशा थोर व्यक्तींची जयंती पुण्यतिथी हे आपल्यासाठी एक औचित्य असतं की या निमित्तानं त्यांनी केलेल्या कार्याची त्यांनी जे काही काम त्यांच्या आयुष्यामध्ये केलं समाजाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं अशा त्यांच्या कार्याची आठवण होणं आणि त्यानिमित्तानं नवीन पिढीला पुढच्या पिढीला या मार्गांवरती या संस्कारांवरती चालवण्याची शिकवण त्याची आठवण आजच्या निमित्तानं होते. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त हेच करायचं असतं की त्यांचं स्मरण ज्या दिवशी आपण करतो आणि त्यांनी घालून दिलेल्या संस्कार विचारावरती पुढची पिढी चालणं आपण चालणं आणि अशा आदर्श विचारांना विचारातून समाज घडवण्याचं काम आपापल्या परीने आपण सर्वांनी केलं पाहिजे. मला वाटतं हीच खरी आदरांजली श्रद्धांजली आणि अभिवादन अशा थोर व्यक्तींना होऊ शकतं. धन्यवाद.